प्रभुपाद या आपल्या श्रील प्रभुपादांच्या 125व्या जन्मदिन महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यान चौथ पुष्प चौथ्या रविवारी आपण श्रील प्रभुपादांच्या जीवनातील महत्वपूर्ण घडामोडींचा उलगडा करणार आहोत. त्यांचं चरित्र आपण जाणून घेणार आहोत आणि फक्त चरित्रच नाही तर त्या चरित्रातून आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येतात त्या संकटांना दूर करण्यासाठी प्रेरणा किंवा त्या संकटांना दूर कसं करावं याच उत्तर सुद्धा आपण त्या चरित्रातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. खर तर शुद्ध भक्तांचे चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भगवताच्या एका श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे की भगवंताचं चिंतन, भगवंतांच्या लीलांचं चिंतन, मनन आणि नामस्मरण जो व्यक्ती अनेक वर्षे करतो, जो गुरुकडून भगवंतांच्या लीलांचं श्रवण करतो, त्याने भगवंतांच्या महान भक्तांच्या चरित्राचं श्रवणही महान भक्तांच्याच मुखाद्वारे करावं असं भागवताच्या 5व्या श्लोकामध्ये वर्णित आहे. या श्लोकानुसार आपण श्रील एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचं दिव्य चरित्र पाहत आहोत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं की कशा प्रकारे श्रील प्रभुपादांचं दिव्य पालपण आपल्याला हे सांगत होतं की श्रील प्रभुपाद अत्यंत महान आत्मीय आहेत आणि त्यांच्या जन्माचा मूळ उद्देशच भगवान नामाच्या महिमेचा, भगवंताच्या शिकवणीचा, भगवद्गीतेच्या शिकवणीचा पूर्ण जगभर प्रचार करणे हा आहे. त्यानंतर आपण प्रभुपादांचे आदर्श गृहस्थ जीवन पाहिलं आणि मग तो क्षण आला ज्यावेळी श्रील प्रभुपादांनी संपूर्णरित्या आपलं जीवन हे कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी समर्पित केलं आणि आपले गुरु श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद यांच्या आज्ञेनुसार त्यांनी पुस्तक छपाईसाठी अनेक प्रयत्न सुरू केले. दिल्लीमध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. द लीग ऑफ डिओटी या नावाने सुरू केलेल्या एका कार्यक्रमामध्ये झांसीमध्ये जो उपक्रम त्यांनी सुरू केला होता कशा प्रकारे त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र तो असफल ठरला आणि मग त्यांच्याच गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी संन्यास घेऊन दिल्लीमध्ये प्रचार केला आणि मग गुरु महाराजांनी दिलेल्या आज्ञेनुसार विदेशामध्ये प्रचार करण्यासाठी, इंग्रजी भाषेमध्ये प्रचार करण्यासाठी ते कशा प्रकारे जलदूत या जहाजावरती आरूढ झाले आणि अमेरिकेत गेल्यानंतर कशा प्रकारे त्यांनी करून इस्कॉन या स्थापन संस्थेची छोट्या स्वरूपात का होईना 26 एव्हेन्यू येथे स्थापना केली हे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं. श्रील प्रभुपादांचं जीवन अत्यंत कठोर परिश्रमातून गेलं. त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. वय वर्ष 71, प्रचंड थंडी अमेरिकेमध्ये, जे शरीर हळूहळू वृद्धत्वाकडे चाललेलं आहे आणि अनेक त्रास ज्याला होतात, साधी थंडी ही जे शरीर सहन करू शकत नाही असे प्रभुपाद 71व्या वर्षी सर्व करतात, बुक डिस्ट्रीब्युशन करतात, प्रसाद बनवतात, अनेक हिप्पींना आमंत्रित करून ते त्या हिप्पींच्या गदारोळात, जे हिप्पी असंस्कृत आहेत अशा हिप्पींना संस्कृतीकडं, कृष्ण भावनाकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येतं आणि मग इस्कॉन सारखी संस्था स्थापली जाते. अशा पर्यंतचा प्रवास आपण मागील लेक्चर मध्ये पाहिला. आता इथून पुढे प्रभुपादांचं सॅन फ्रान्सिस्को आणि त्याचबरोबर लंडन आणि जुहू मुंबई येथे मंदिर उभारण्याचं स्वप्न कशा प्रकारे साकार होतं, पण नुसतंच साकार होत नाही, त्याच्यामध्ये ही अत्यंत बिकट परिस्थितीला, खूप वाईट परिस्थितींना सामोरे जावं लागतं. अक्षरशः राहायला, खायला,
जागा नसते आणि अनेक मोठी मोठी संकट येतात, तरी सुद्धा त्यावर मात करून कशा प्रकारे तिथं महान मंदिर, मोठी मोठी मंदिर उभी राहतात आणि इस्कॉन या संस्थेचा जगामध्ये खऱ्या अर्थानं प्रचार होण्यास सुरुवात होते हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आजचे आपले वक्ते आहेत चिरंजीव अद्वैत सुभेदार. हे चैतन्य अकॅडमी या शाळेमध्ये सध्या 10वीचं शिक्षण घेत आहेत. अगदीच लहानपणापासूनच कीर्तनाची खूप आवड आहे. प्रभुपादांचे जीवनचरित्र अभ्यासलेलं आहे त्यांनी आणि विविध पुस्तकांचाही, कृष्ण भावनाच्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीचाही त्यांना अभ्यास आहे. सुंदररित्या कीर्तनामध्ये त्या सहभागी होतात. विशेष करून बालगोपाल समितीच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात, मग ते नृत्य असेल, नाट्य असेल, कीर्तन असेल, श्लोका रिसायटेशन असेल, तसेच विविध स्पर्धांमध्ये सुद्धा ते सहभागी होतात आणि त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक जीवनामध्ये आणि शालेय जीवनामध्येही विशेष प्रगती केलेली आहे, यश संपादन केलेलं आहे, असे अद्वैत सुभेदार आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तर आज ते श्रील प्रभुपादांच्या जीवनातील पुढील प्रसंग आणि त्यातून कोणत्या शिकवणी घ्याव्या याविषयी आज बोलणार आहेत. तर मी विनंती करतो अद्वैत सुभेदार यांना की त्यांनी आजचं लेक्चर, आजचं व्याख्यान सुरू करावं. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद राधेश्याम दादा. आपण सुरुवात करूयात आजच्या या सत्राला. ओम अज्ञान तिमिरांध्रस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितांस्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुस्तुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद आजच्या या सत्रामध्ये, श्रील प्रभुपादांविषयीच्या सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. तर आजचा माझा विषय असा आहे की श्रील प्रभुपाद यांनी भव्य इतक्या सगळ्या संघर्ष स्वीकारून, संघर्ष करून भव्य अशी मंदिरं कशा प्रकारे उभारलीत याविषयी मी आज थोडे बोलणार आहे. ऍक्च्युली प्रभुपादांनी जगभरामध्ये खूप सारे मंदिरं बांधले, परंतु मला जो पिरियड, मला जो काळ दिलेला आहे त्याच्यामध्ये जी काही मंदिरं बांधली किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रभुपादांनी प्रचार केला त्याच्याविषयी आज मी बोलणार आहे. उदाहरणार्थ जुहूच्या स्ट्रगलविषयी मी बोलेल, त्याच्यानंतर लंडनमध्ये प्रभुपादांनी व त्यांच्या शिष्यांनी कशा प्रकारे प्रचार केला हेही मी तिथे सांगेल. त्याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को मध्ये देखील प्रभुपादांनी कशा प्रकारे प्रचार केला याविषयी मी थोडं बोलण्याचा प्रयत्न करेल. आज माझं अत्यंत भाग्य आहे की मला श्रील प्रभुपादांचं गुणगान करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या शिष्यांचे गुणगान करण्यासाठी सेवा मिळालेली आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. सर्वप्रथम बालगोपाल समितीचे, बारामती बालगोपाल समितीचेही खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांशी चर्चा करण्याची संधी दिली.
त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व वैष्णव आणि वैष्णवींच्या चरणी सर्वप्रथम दंडवत प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद की आपण इथे उपस्थित राहिला आहात. माझे काही कृपया तुम्ही तुमचा आशीर्वाद मला द्या की जेणेकरून मी प्रभुपादांचं गुणगान योग्य पद्धतीने करू शकेल, योग्य वेळी योग्य शब्द माझ्या मुखातून योग्य भावाने बाहेर यावेत यासाठी आपल्या आशीर्वादाची खरंच गरज आहे. तर आपल्या सर्वांच्या चरणी खूप खूप धन्यवाद प्रणाम. त्याचबरोबर अशी प्रार्थना करा की आज आणि इथून पुढेही मी भगवंतांचं, भगवंतांच्या भक्तांचं आणि सर्व वैष्णवांचं योग्य भावामध्ये ग्लोरिफिकेशन करेल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. आपण समजू शकतो की श्रील प्रभुपादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती कष्ट केले, किती संघर्ष केले आणि त्याच्यानंतर त्यांना असं भगवंतांनी खूप सुंदर फळ दिलं. त्यांनी भारतामध्ये त्याचबरोबर भारताच्या बाहेरही खूप खूप मंदिरे उभारली. त्याच्यानंतर खूप डिटीज तिथे प्रस्थापित केल्या. त्यातले काही नाव मी सांगू शकतो की रुक्मिणी द्वारकाधीश त्यांनी लॉस एंजेलिस मध्ये प्रस्थापित केले, राधा गोविंद देव न्यूयॉर्क मध्ये प्रस्थापित केले, राधा कालाचांजी डॅलिस यूएसए मध्ये देखील त्यांनी प्रस्थापित केले, राधा लंडनेश्वर लंडन यांच्याविषयी आपण येणारच आहे तर तेही तिथे स्थापन केले. त्याचबरोबर राधा गोपीनाथ सिडनी ऑस्ट्रेलिया. राधा गोपीनाथ डिटीज फार छोटे आहेत, खूप सुंदर डिटीज आहेत. ते सिडनी मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये प्रभुपादांनी स्थापित केले. राधा राजबिहारी जुहू मंदिर हेही त्यांनी तिथेही स्थापन केले. त्याचबरोबर जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया सॅन फ्रान्सिस्को मध्ये स्थापित केले. असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रभुपादांनी स्वतः मंदिर स्थापित केले. यातले काही मंदिरांविषयी मी बोलणार आहे. तर रामायणामध्ये कथा येते की जेव्हा श्रीरामांचा जन्म होतो, राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न या चार जणांचा जन्म होतो, तर तिथे जे त्यांचे आई आहेत त्याचबरोबर दाई आहेत ते राम आणि भरतांना एका पाळण्यामध्ये ठेवतात आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्नांना एका पाळण्यामध्ये ठेवतात. तर मग जन्मल्यापासून ते बाळ रडतच असतं, नेहमी रडत असतं, चौघही अजिबात रडणं थांबवत नव्हते. तर तिथे वशिष्ठ येतात, सुमंत्र येतात आणि त्यांच्या आई म्हणतात की महाराज गुरुदेव हे बघा हे चौघ जण रडणं थांबवतच नाहीयेत. तर वशिष्ठ त्यांना एक ऍडवाइस देतात की तुम्ही राम आणि भरत आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न असं ठेवण्यापेक्षा राम आणि लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न असं ठेवा. तर ते म्हणतात ठीक आहे गुरुदेव तुम्ही सांगताय तर तसं करतो. आणि मग भरत आणि रामांना च्या पाळण्यामधून भरतांना उठवतात, शत्रुघ्नापाशी ठेवतात, लक्ष्मणांना उठवतात, रामांपाशी ठेवतात असं. आणि ते सगळे चौघेच्या चौघही रडणं थांबवतात. तर याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे की आपण बघू शकतो या कथेमधून की जिथे राम आहेत तिथे आनंद आहे, तिथे हास्य आहे आणि जिथे राम नाहीयेत तिथे हास्य नाहीये किंवा तिथे आनंदही नाहीये. लक्ष्मण रामांपासून लांब होते त्याच्यामुळे ते रडत होते, पण जेव्हा ते रामांच्या जवळ आले, रामांपाशी बसले तेव्हा ते अगदी शांत झाले, अगदी आनंदी झाले, हसायला लागले. आपण सर्वजण या भौतिक जगामध्ये आहोत, आपण सारखं रडतोय का किंवा आपल्यावरती संकट का येत आहेत, आपल्याला सारखं त्रास का होतोय? तर याचं मुख्य कारण हे आहे की आपण श्रीरामांपासून म्हणजेच भगवंतांपासून लांब आहोत. जेव्हा आपण भगवंतांच्या जवळ जाऊ आपले सर्व दुःख, आपले सर्व कष्ट क्षणातच कमी होतील आणि हळूहळू बंद देखील होतील आणि आपल्याला आनंदाची, शाश्वत आनंदाची अनुभूती होईल. इथे आपण बघू शकतो की लक्ष्मणासाठी फक्त रामायणामध्ये जर आपण प्रत्येक कथेमधून बघितलं की लक्ष्मणासाठी हसण्याचं आणि आनंदी राहण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे श्रीराम. आणि आनंदी राहण्यासाठी लक्ष्मणाकडे फक्त एकच श्रीराम होते. आज श्रील प्रभुपादांची कृपा आहे की श्रील प्रभुपादांनी आपल्या सर्वांसाठी श्रीराम प्रत्येक या जगामध्ये प्रस्थापित केले, या प्रत्येक देशामध्ये प्रस्थापित केले, प्रत्येक राज्यामध्ये प्रस्थापित केले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रस्थापित केले, त्याचबरोबर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, एवढंच नाही तर प्रत्येक घरामध्ये श्रील प्रभुपादांनी श्रीरामांना प्रस्थापित केलं. म्हणजेच लक्ष्मणाकडे फक्त आनंदी राहण्यासाठी एकच रिझन होतं, श्रीराम. आणि त्यांच्याकडे एकच श्रीराम होते. पण कलियुगातली लाखो लाखो हजारो हजारो करोडो करोडो जीवांसाठी श्रील प्रभुपादांनी करोडो करोडो श्रीरामांचं
प्रस्थापना केली, श्रीरामांना प्रत्येक घरामध्ये प्रस्थापित केलं, म्हणून आपण जाणू शकतो की श्रील प्रभुपादांनी आपल्यासाठी मिलियन्स ऑफ मिलियन्स रिझन ऑफ स्माइल, आनंदी राहण्यासाठी आणि हास्य आनंदी राहण्यासाठी प्रभुपादांनी आपल्याला मिलियन्स आणि मिलियन्स असे रिझन्स दिले आहेत, असे लाखो लाखो कारण प्रभुपादांनी आपल्याला दिले पाहिजेत दिले आहेत. म्हणून आपल्याला आपले हे प्रभुपादांची दया आहे आपल्यावरती, प्रभुपादांची कृपा आहे, त्याचा आपल्या सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आठवड्यातनं एकदा तरी आपण सर्वांनी मंदिरात गेलं पाहिजे, प्रभुपादांचे श्रील प्रभुपादांचे आणि भगवंतांचे दर्शन घेतले पाहिजे. एक दिवशी श्रील प्रभुपाद आपल्या कथेमध्ये गांधीजींविषयी सांगत होते. गांधीजींनी कसं भारताला स्वातंत्र्य दिलं, त्यांचा स्वातंत्र्यामध्ये किती रोल आहे असं सांगत होते. कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स अवर कंट्री असं श्रील प्रभुपाद सांगत होते. तर गांधीजींचं कौतुक करत असताना लेक्चरमध्ये एक डिसायपल उठतात आणि म्हणतात, प्रभूजी प्रभुपाद स्वामीजी गांधी मस्ट बी ग्रेट बट यू आर ग्रेटर देन गांधी. प्रभुपाद हसतात आणि म्हणतात, प्रभुपाद म्हणतात काय असं का म्हणताय तुम्ही. तर मग ते म्हणतात, डिसायपल म्हणतात, प्रभुपाद बिकॉज गांधीजी किक द ब्रिटिश आउट ऑफ द इंडिया बट यू ब्रॉट द ब्रिटिश बॅक इन इंडिया फॉर सर्व्हिस ऑफ लॉर्ड कृष्णा. तर त्याच वेळेस असं बोलल्यानंतर त्याच वेळेस प्रभुपाद ज्या व्यासनावरती बसले होते त्याच्या शेजारीच एक ब्रिटिश भक्त प्रभुपादांना हवा घालण्याची सेवा करत होता. तर प्रभुपाद त्यांच्याकडे बघतात आणि प्रभुपाद म्हणतात, लुक ही इज फॅनिंग मी, ही इज अ ब्रिटिश बट आय डोंट पे हिम, आय हॅव मी हे ब्रिटिश आहेत, मी त्यांना पैसे देत नाही पण मी त्यांना खरा आनंद देतो. खरा आनंद कशा प्रकारे, भगवंतांच्या जवळ राहून प्रभुपाद त्यांना जवळ ठेवून प्रभुपाद त्यांना खरा आनंद देत आहेत. तर आपल्या सर्वांना हे समजलं पाहिजे की श्रील प्रभुपाद यांनी यांची आपल्यावरती किती मोठी कृपा आहे ते. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की श्रील प्रभुपादांनी 26 अव्हेन्यू मध्ये 13 जुलैला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली. वेदांत प्रभूंनी त्या लेक्चर विषयी त्यावेळेस सांगितलं, ती कथा सांगितली, त्यातले कष्ट त्यांनी सांगितले. इथून पुढे आपण बघणार आहोत की श्रील प्रभुपाद यांनी कशा प्रकारे संघर्षामधून संघर्षाच्या पायातून भव्य मंदिरांची स्थापना केली. सर्वात प्रथम आपण सॅन फ्रान्सिस्को विषयी जाणणार आहोत. तर सॅन फ्रान्सिस्को मध्ये काय काय झालं, तिथे प्रभुपादांनी कशा प्रकारे कष्ट केले त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर एके दिवशी एक भक्त श्रील प्रभुपादांकडे आला. तर मग श्रील प्रभुपादांकडे तो एक जगन्नाथजींची एक मूर्ती घेऊन आला. त्याला माहिती नव्हतं की ते जगन्नाथजी आहेत. आणि ते म्हणतात की मालती माताजी होत्या, ते म्हणतात, प्रभुपाद लुक व्हॉट आय हॅव गॉट. तर प्रभुपाद म्हटले की हे जगन्नाथजी आहेत म्हणून. तर मग ते म्हटले, यू गो अगेन आणि तिथे अजून दोन एक डिटीज असतील, एक त्यांचे भाऊ आणि एक त्यांची बहीण बलदेवजी आणि सुभद्रामाई, त्यांना तुम्ही घेऊन या असं प्रभुपाद म्हणतात. मग त्या माताजी जातात आणि तिथे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रामाई हे तीन डिटीज त्या शॉप मध्ये असतात. तर ते घेऊन येतात आणि तिथे श्रील प्रभुपाद इस्कॉनची स्थापना करतात. इस्कॉनची नाही, ते जगन्नाथ बलदेव सुभद्रांची स्थापना करतात. आणि आपण ते नोट केलं पाहिजे की हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे इस्कॉनचे सर्वात प्रथम जगन्नाथ बलदेव सुभद्रा होते, जे सॅन फ्रान्सिस्को मध्ये स्थापित झाले. तर इथे असा प्रॉब्लेम झाला होता की श्रील प्रभुपादांना त्यांनी ऑलरेडी 26 अव्हेन्यू मध्ये इस्कॉनची स्थापना केली होती, त्यांचे वेगवेगळे लेख पण तिथे प्रस्थापित झाले होते. परंतु सॅन फ्रान्सिस्को मध्ये मंदिर स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे धनराशीचा थोडा प्रॉब्लेम होता. मग प्रभुपादांनी तिथले काही आर्टिस्ट म्युझिशियन्स घेतले, जेम्स बरू वगैरे, आणि त्यांच्याबरोबर एक फंड रेझिंग प्रोग्राम साजरी केला किंवा एक एस्टॅब्लिश केला ज्याचं नाव होतं मंत्रा रॉक डान्स, ज्याच्यामध्ये हरे कृष्णा कीर्तनवरती श्रील प्रभुपाद आणि तिथले जे म्युझिशियन्स होते जे तिथे शोज करायचे, तिथे कॉन्सर्ट्स करायचे, त्यांना एकत्रित करून श्रील प्रभुपादांनी मंत्रा रॉक डान्स हे कोलॅबरेशन केलं आणि तिथे फंड रेझिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला, जिथून सॅन फ्रान्सिस्को मध्ये इस्कॉनची थोडे फंड मिळाले इस्कॉनला आणि तिथे इस्कॉनची सॅन फ्रान्सिस्को मध्ये स्थापना झाली. इथून पुढे जर आपण गेलो
तर श्रील प्रभुपादांनी जेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आपण फोटोमध्ये बघू शकतो की ते जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आहेत ते फर्स्ट जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आहेत इस्कॉनचे, तर त्यांच्याकडे बघितल्यावरतीच प्रभुपादांना नगत असं वाटलं की सुभद्राची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची दरवर्षी रथयात्रा आयोजित केली जाते. श्रील प्रभुपादांना वाटत होतं की इस्कॉन मध्ये देखील रथयात्रा आयोजित केली जावी. इस्कॉन मध्ये फक्त भारतातच आता रथयात्रा होते, पण इस्कॉन मध्ये श्रील प्रभुपाद यांना वाटत होतं की इस्कॉन मध्ये देखील रथयात्रा व्हावी. तर मग श्रील प्रभुपादांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे एक सेनापती भक्त पुढे आले आणि त्यांचं नाव आहे जयानंद प्रभू. जयानंद प्रभू हे खूप डेडिकेटेड सिन्सिअर डिव्होटी होते, त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की हे विविध प्रकारचे रथयात्रा आयोजित केल्या गेल्या होत्या इस्कॉनद्वारे. तर त्यातली ही जी श्रील प्रभुपादजी त्या हातवरती करून उभे आहेत ती इस्कॉनची आउटसाइड इंडिया फर्स्ट रथयात्रा होती. इस्कॉनचीच नाही तर पूर्ण जगामध्ये फर्स्ट रथयात्रा होती. त्याच्यानंतर अजून दोन फोटो आपण तिथे बघितले असतील, ते इस्कॉनचे इतर रथयात्रा होत्या. त्याच्यानंतर हे जे आपण फोटोमध्ये सध्या बघतोय तर ते जयानंद प्रभू आहेत आणि वरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. इथे सॅन फ्रान्सिस्कोची रथयात्रा दोन फोटो आहेत आणि वरती एक रथयात्रा अजून जयानंद प्रभूंनीच ऑर्गनाईज केली. तर आपण या स्लाइड मध्ये बघू शकतो की श्रील प्रभुपाद यांच्या रथयात्रेचे सारथी, म्हणजे श्रील प्रभुपाद यांच्या रथयात्रेमध्ये सगळ्यात मोठं सिंहाचा वाटा, सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेले श्रीमान जयानंद प्रभू होते. त्यांच्या लाईफ विषयी आपण जाणून घेऊयात. एकदा श्रील प्रभुपाद सॅन फ्रान्सिस्को मध्ये आले होते 16 जानेवारी 1967 मध्ये. तर श्रील प्रभुपाद सॅन फ्रान्सिस्को मध्ये आले, ते सॅन फ्रान्सिस्को मध्ये एका छोट्याशा जागेमध्ये राहत होते. तर तेव्हा जिम कोर्ल नावाचे एक टॅक्सी ड्रायव्हर होते आणि हेच जयानंद प्रभू आहेत. तर जयानंद प्रभू हे स्वतः ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी मधून मेकॅनिकल इंजिनियर होते, परंतु इंजिनिअरिंगची डिग्री असूनही ते टॅक्सी ड्रायव्हरचं त्यांना काम करावं लागत होतं. तर कधीही जीवनाच्या कॉर्पोरेट रेसमध्ये फिट होत नसलेले जिम हे म्हणजे जयानंद प्रभू हे नेहमी दुःखी असायचे, नेहमी डिप्रेस्ड असायचे, थोडा त्यांना त्रास व्हायचा. पण त्यांनी अध्यात्मिकतेकडे त्यांचा एवढा कलही नव्हता. पण टॅक्सी ड्रायव्हिंग करत असताना त्यांना कुणीतरी त्यांच्या नजरेत एक पॉम्पलेट पडलं. तर ते पॉम्पलेट होतं द इंडियन स्वामी नावाचं. तर हे पॉम्पलेट श्रील प्रभुपादांविषयी लिहिलेलं होतं. तर या पॉम्पलेटकडे जिम यांचं लक्ष गेलं, त्यांनी ते पॉम्पलेट वाचलं. ते एवढे धार्मिक नव्हते, परंतु त्यांना या आर्टिकलनी त्यांचं लक्ष वेधलं आणि ते अट्रॅक्ट झाले इस्कॉनकडे किंवा श्रील प्रभुपादांकडे. त्याच रात्री जेव्हा त्यांच्या हाती ते आर्टिकल पडलं तेव्हा ते श्रील प्रभुपादांना भेटायला त्यांच्या छोट्याशा सेंटरमध्ये गेले आणि श्रील जिम हे त्या सेंटरमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर त्यांना असं वाटतं की बाबा आपण एका वेगळ्याच ठिकाणी किंवा चुकीच्या ठिकाणी आलोय, कारण आपण सर्वजण गेस करू शकतो की श्रील प्रभुपादांनी हिप्पी यांना हॅपी बनवलं. तर सॅन फ्रान्सिस्को मध्ये देखील हिप्पी होते, तर तिथं त्या ज्या हॉल मध्ये होता त्याच्यामधले सगळे लोक हिप्पी होते आणि या सगळ्या हिप्पी लोकांमध्ये जिम हे तिथे जाऊन बसले आणि हे जिम या सगळ्यांमध्ये एकदम ऑड वाटत होते. का? कारण की जिम हे टॅक्सी ड्रायव्हर होते आणि एकदम प्रेझेंटेबल, सोफेस्टिकेटेड, चांगला हेअरकट असलेले, स्वच्छ कपडे असलेले जिम हे सगळ्या हिप्पींमध्ये एकदम वेगळे दिसत होते आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा आपण चुकीच्या ठिकाणी आलोय आणि आता आपण उठून निघून जाऊयात. मग जिम तिथून उठायला लागतात तेवढ्यात ते तिथे थांबतात, कारण त्यांची नजर एका व्यक्तीकडे पडती, जो व्यक्ती अत्यंत तेजस्वी होता, 70-72 वर्षाचा असून देखील तो तिथे एकदम चिरतरुण असल्यासारखा, एकदम युवा व्यक्तीसारखा दिसत होता. आणि ते व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून श्रील प्रभुपाद होते. आणि श्रील प्रभुपाद त्या हॉलमध्ये प्रवेश करतात आणि तिथे बसतात आणि त्यांच्याकडे जिम अट्रॅक्ट होतात आणि ते तिथून बसूनच राहतात आणि श्रील प्रभुपादांची पूर्ण कथा ते ऐकतात आणि ती कथा ऐकल्यानंतर ते इतके मोटिवेट होतात, त्यांना इतका आनंद होतो आणि कृष्णा कॉन्शियसनेसकडे इतके इन्क्लाइड होतात की ते त्याच दिवशी भागवतमच्या 3 स्कंद असलेला सेट विकत घेतात त्याच दिवशी जेव्हा ते आले होते.
आणि श्रील प्रभुपादांनी स्वतःच्या साक्षरीने तिथे लिहिले होते टू श्रीमान जिम कोल, आणि त्यांची स्वतःची स्वाक्षरी म्हणजे त्यांची साईन देखील केली होती. आणि खूप वर्षानंतर डिप्रेस्ड आणि दुःखी असलेल्या जिमला अत्यंत आनंद वाटला आणि अत्यंत समाधानाची त्यांना अनुभूती झाली. आणि याच्यानंतर ते इतके आकर्षित झाले कृष्णा कॉन्शियसनेस कडे की ते रेग्युलरली मंदिरात येऊ लागले. त्यांनी रेग्युलरली मंदिरात येण्यास सुरुवात केली आणि त्यांना एस्पेशली मॉर्निंग प्रोग्राम्स खूप आवडायचे. आपण सर्वजण इस्कॉन मध्ये आहोत, आपल्याला शक्य नाही मॉर्निंग प्रोग्रामला दररोज जायला 4-5 वाजता वगैरे, पण आपण लक्षात घेऊ शकतो की जिम हे एक टॅक्सी ड्रायव्हर होते, स्वतः गृहस्थ होते, तरी ते नेहमी रोजच्या रोज मॉर्निंग प्रोग्रामला जात होते. आणि जेव्हा ऑलमोस्ट सगळे हिप्पी झोपलेले असायचे तेव्हा जिम तिथे जाऊन मॉर्निंग प्रोग्राम श्रील प्रभुपादांबरोबर अटेंड करायचे. कधी कधी तर असं व्हायचं की संध्याकाळच्या लेक्चरसाठी सुद्धा जिम एकटे श्रोते असायचे, म्हणजे त्या हॉलमध्ये फक्त जिम आणि श्रील प्रभुपाद प्रवचन देत होते. तर श्रील प्रभुपादांना या जिमचा खूप आनंद वाटला. आणि वाटलं जसं कुठल्याही शिक्षकांना वाटतं की कधी कधी वाटतं एका स्टुडंटला बघून की बाबा हा स्टुडंट पुढे जाऊन काहीतरी करेल, असं प्रभुपादांना जिम विषयी वाटलं. आणि लहानपणी जिम हे त्यांच्या आजी बरोबर चर्च मध्ये जायचे आणि त्यांची आजी चर्च मध्ये जाऊन प्रे करायची जीजस यांना. आणि श्रील जिम यांना असा प्रश्न विचारायचा की वाटायचा की वेर इज गॉड, गॉड कुठं आहेत, हु इज गॉड, असे प्रश्न पडायचे. आणि तिथे त्यांची आजी त्यांना योग्य असे समाधानकारक उत्तर द्यायला जमायचं नाही त्यांना. तर मग आज इतक्या वर्षानंतर जिम यांना या प्रश्नांचे उत्तर श्रील प्रभुपादांच्या मार्फत मिळाले म्हणून ते अजून श्रील प्रभुपादांकडे अट्रॅक्ट झाले. तर त्यांच्या सगळ्या कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये इतकं अट्रॅक्शन, इतकं डेडिकेशन बघून फेब्रुवारी 1967 मध्ये, म्हणजे श्रील प्रभुपाद जानेवारी 1967 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोला आले, जानेवारी मध्ये जिम यांच्याशी भेट झाली आणि फेब्रुवारी 1967 मध्ये त्यांचं डेडिकेशन बघून प्रभुपादांनी जिम यांना स्वतःचे शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांचं नाव श्रीमान जयानंद प्रभू असे दिले. आणि इथून पुढे एक आध्यात्मिक सुरुवात श्रीमान जयानंद प्रभू यांची श्रील प्रभुपादांचा शिष्य म्हणून सुरुवात झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की कनिष्ठ भक्तांना आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन सांभाळण्यात थोडा कष्ट होतो, किंवा स्टुडंट लाईफ मध्ये सुद्धा आपल्या सर्वांना अभ्यास आणि इस्कॉन किंवा आध्यात्मिक जीवन मॅनेज करण्यात कष्ट होतात. परंतु आपण श्रीमान जयानंद प्रभूंकडून शिकू शकतो की श्रीमान जयानंद प्रभू यांना याचा काहीच त्रास झाला नाही. श्रीमान जयानंद प्रभू यांना कृष्णा कॉन्शियसनेस अत्यंत स्वाभाविक झाली होती. आणि जेव्हा एखादा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये एकदम हाय स्टेजला जातो तेव्हा त्यांना कृष्ण भावना ही स्वाभाविक होते, म्हणजे स्वाभाविकरित्या ते 4 वाजता उठतात, सकाळी सकाळी त्यांच्या सोहळामाळा पूर्ण होतात. तर काहीच महिन्यांमध्ये काहीच दिवसांमध्ये जिम यांना कृष्णा कॉन्शियसनेस अत्यंत स्वाभाविक झाली होती आणि अत्यंत नॅचरली ती त्यांच्यामधून बाहेर पडत होती. त्यांना कृष्ण कॉन्शियसनेसचा पुरेपूर आनंद झाला, कृष्ण कॉन्शियसनेसचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला. म्हणजेच काय, कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये खूप आनंद आहे असं सर्वजण आपल्याला म्हणतात. तर हा आनंद श्रीमान जयानंद प्रभूंनी यांनी पुरेपूर घेतला. जसे की रोज न चुकता ते जप करायचे, आनंदाने कीर्तनाचं गायन आणि नृत्य करायचे. गायन आणि नृत्य आजकाल खूप प्रसिद्ध आहे सोशल मीडियामध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा. तर इस्कॉन मध्ये किंवा आध्यात्मिकतेमध्ये गायन आणि नृत्य केलं जातं. ते कसं केलं जातं, तर हरे कृष्ण मंत्राने हरे कृष्ण कीर्तनामध्ये डान्स आणि सिंगिंग या दोन्हीचं कोलॅबरेशन होतं. तर याचा पुरेपूर आनंद जयानंद प्रभूंनी घेतला. आणि बऱ्याच लोकांना वेगवेगळे पदार्थ टेस्ट करण्याची खूप आवड असते, तर इस्कॉन मध्ये वेगवेगळे पदार्थ भगवंतांना ऑफर करून भोग दाखवले जातात आणि त्याचा आनंद देखील श्रीमान जयानंद प्रभूंनी पुरेपूर घेतला. अर्चा विग्रह सेवा, म्हणजे एखाद्याला फॅशन डिझायनिंग आवडतं किंवा मेकअप करणं आवडतं, तर भगवंतांचा मेकअप करण्याची सेवा ही सुद्धा त्यांनी खूप सुंदर पद्धतीने केली. अशा सर्व गोष्टी त्यांनी नेहमी आनंदाने जिम यांनी म्हणजे श्रीमान जयानंद प्रभूंनी केल्या. आणि ते म्हणायचे, नेहमी म्हणायचे श्रीमान जयानंद प्रभू ज्यालाही भेटतील त्याला नेहमी म्हणायचे कृष्णा कॉन्शियसनेस इज सो स्वीट. इनफॅक्ट त्यांना कृष्णा कॉन्शियसनेस सोडून इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसायचा. तर श्रीमान जयानंद प्रभू हे मंदिराचा किराणा आणणे,
त्याचबरोबर मंदिराची स्वच्छता करणे, प्रसाद बनवणे, अर्चा विग्रह सेवा करणे आणि नवीन भक्तांना उपदेश करणे या सर्व गोष्टी ते करायचे आणि तेही स्वतःचे दिवसभराचं टॅक्सी ड्रायव्हिंग मॅनेज करून आणि त्या टॅक्सी ड्रायव्हिंग मधून ते जे काम व्हायचे ते सुद्धा ते इस्कॉनला द्यायचे. आपण जर बऱ्याच जणांनी भक्ती रसामृत सिंधू वाचलेला असेल तर तिथे श्रील प्रभुपाद शेवटच्या लाईन मध्ये लिहितात, आय सिन्सिअरली थँक माय डिसायपल श्रीमान जयानंद ब्रह्मचारी, म्हणजे श्रीमान जयानंद प्रभूंना ते धन्यवाद देतात की त्यांनी भक्ती रसामृत सिंधू छापण्यासाठी देणगी दिली आणि ती देणगी कशामधून, तर स्वतःच्या टॅक्सी ड्रायव्हिंग मधून. तर एवढं त्यांचं इस्कॉन मध्ये डेडिकेशन होतं आणि यांनी जयानंद प्रभू हे कर्णधार होते या रथयात्रेच्या आयोजनाचे. श्रील प्रभुपादांच्या आज्ञेनुसार त्यांनी वेगवेगळ्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये रथयात्रेचं आयोजन केलं, लॉस एंजेलिस मध्ये केलं, न्यूयॉर्क न्यूयॉर्क मध्ये केलं, अशा सर्व काय म्हणतात रथयात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि स्वतःहून पुढाकार घेऊन सर्व केलं आणि त्यांनी कधीच श्रील प्रभुपादांच्या आज्ञेला त्यागलं नाही. नेहमी त्या श्रील प्रभुपादांच्या आज्ञेला सर्वस्व मानायचे. म्हणजे त्यांनी आपल्याला शिकवून दिलं की ते जे करत होते त्यांची सेवा त्याच्यामुळे त्यांना श्रील प्रभुपादांना भेटणं तेवढं शक्य नसायचं. ते त्यांच्या सेवेमध्ये इतके मग्न असायचे की श्रील प्रभुपादांना ते खूप कमी वेळा भेटायचे. तर वपुसंग आणि वपुसंग ही तितकाच महत्वाचा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे वाणीसंघ आणि फिजिकल संघापेक्षा. असं वपुसंघापेक्षा वाणीसंघ सॉरी महत्वाचा आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि खूप सुंदररित्या त्यांनी सेवा केल्या, श्रील प्रभुपादांच्या आज्ञेचे पालन केले. एक छोटासा इन्सिडेंट सांगतो की श्रील प्रभुपाद हे लेक्चर देत होते आणि लेक्चर दिल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की लेक्चर देताना हार घातला जातो स्पीकरला, तर ते ती सेवा जयानंद प्रभूंकडे होती. मग जयानंद प्रभू हार घालायला गेले आणि हार घातला आणि म्हटले की सॉरी प्रभुपाद टुडे माय क्लोज आर डर्टी. तर प्रभुपाद म्हटले दॅट्स ऍब्सोल्युटली नॉट प्रॉब्लेम, युअर क्लोज मे बी डर्टी बट युअर हार्ट इज टोटली प्युअर, असं प्रभुपाद म्हणतात. आणि तिथे त्यांनी जयानंद प्रभूंना खूप आनंद वाटलं. इनफॅक्ट त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते रथयात्रेमध्ये डेडिकेटेड होते, रथयात्रेची सेवा करत होते. त्यांना ल्युकमेनिया झाला होता त्यांच्या आणि त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कची रथयात्रा होत नाही तोपर्यंत श्रील प्रभुपादांना कळलं नाही पाहिजे की मला ल्युकमेनिया झालाय. आणि त्यांच्या शरीरावरती गाठा यायच्या, अशा मोठ्या मोठ्या त्रासदायक गाठा यायच्या आणि ती सेवा तरीही ते सेवा करत होते, फोन कॉल्स करणे, फंड कलेक्शन करणे आणि त्याचबरोबर फिजिकली सुद्धा सेवा करत होते. प्रभुपादांना अजिबात त्यांनी दाखवून दिलं नाही की त्यांना काही त्रास होतोय म्हणून. इनफॅक्ट जेव्हा ते ट्रीटमेंटला जायचे तेव्हा तिथले डॉक्टर्स, नर्स आणि इतर आजूबाजूच्या पेशंटला सुद्धा कृष्णा कॉन्शियसनेसचा प्रचार करायचे, एवढं त्यांचं डेडिकेशन होतं. आणि न्यूयॉर्कच्या रथयात्रा 1967 मध्ये झाली त्याच्या पूर्वी त्यांना अत्यंत त्यांच्या ल्युकमेनियाचा अत्यंत त्रास झाला. त्यांनी प्रभुपादांना हेही सांगू दिलं नाही, त्यांनी आणि बाकीच्या शिष्यांनाही सांगितलं नाही, सांगू दिलं नाही की मला प्रभुपादांना अजिबात नाही कळलं पाहिजे की मला हे झालंय, नाहीतर प्रभुपाद याचं टेन्शन घेतील आणि रथयात्रामध्ये फोकस होणार नाही. तर अशा परिस्थितीत सुद्धा ते इतकी सेवा करत होते हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या मनात नेहमी रथयात्रा वाढवण्याचा विचार असायचा त्यांना आजार झाला असताना सुद्धा. आणि त्यांनी रथयात्रेच्या फेस्टिवल पूर्वीच ते भगवत धामात परत गेले आणि प्रभुपादांनी याच्या नंतर आज्ञा दिली की जिथे कुठे रथयात्रा होईल इस्कॉनची तिथे जयानंद प्रभूंचा फोटो त्या रथयात्रेमध्ये असलाच पाहिजे. म्हणजे जिथे जिथे रथयात्रा काढली जाईल तिथे तिथे जयानंद प्रभूंचा फोटो इज मस्ट, ही श्रील प्रभुपादांची आज्ञा होती. त्याचबरोबर त्यांची अशी एक आज्ञा होती की जयानंद प्रभूंचा तिरोभाव दिवस कुठल्याही वैष्णव आचार्यांच्या तिरोभाव दिवसांसारखाच साजरा केला पाहिजे. आपण जर आपल्या इस्कॉनचा कॅलेंडर बघितलं तर तिथे भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपाद, त्याच्यानंतर गौरकिशोर महाराज या सगळ्यांचे तिरोभाव दिवस, आविर्भाव दिवस लिहिले असतात. त्याचबरोबर जयानंद प्रभूंचा देखील तिरोभाव दिवस तिथे लिहिलेला असतो. तर हे आपण जाणलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण हेही जाणलं पाहिजे वैष्णव ठाकूर, भक्ती विनोद ठाकूर असं म्हणतात की ही रिझन्स इल हु सेज वैष्णवाज डाय, द वैष्णवाज डाय टू लिव्ह अँड लिव्ह टू अँड लिव्ह ट्राय टू स्प्रेड कृष्णा कॉन्शियसनेस, लिव्हिंगली ट्राय टू स्प्रेड कृष्णा कॉन्शियसनेस. आणि याचं उत्तम आणि श्रेष्ठ उदाहरण म्हणजे जयानंद प्रभू आहेत की जेव्हा ते जोपर्यंत ते देहत्याग करत होते, जोपर्यंत ते भगवत धामात परत जात होते, तोपर्यंत त्यांनी कृष्णा कॉन्शियसनेसचा प्रचार सोडला नाही. तर जयानंद प्रभूंना देखील आजच्या या आपण श्रील प्रभुपादांच्या
सिरीजच्या मार्फत मानवंदना देऊयात. आणि आपण हेही जाणलं पाहिजे की इन द सक्सेस ऑफ श्रील प्रभुपाद वी कॅनॉट फॉरगेट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ हिज ऑल हिज डिसायपल्स लाईक श्रीमान जयानंद प्रभू, श्रीमान श्यामानंद प्रभू अँड ऑल द डिसायपल्स. श्रीमान जयानंद प्रभू की जय. तर मग ही जयानंद प्रभूंची स्टोरी होती. तर याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. याच्यानंतर अजून एक गोष्ट येते, ते म्हणजे लंडन. लंडन मध्ये श्रील प्रभुपादांनी प्रचार कसा केला. हे जे वरती आपल्याला दिसतायत हे राधा लंडनेश्वर आहेत, लंडन मधले भगवंत ज्यांची स्थापना श्रील प्रभुपादांनी केली. तर आपण लंडन विषयी आज थोडक्यात जाणून घेऊयात, लंडन मध्ये प्रचार कसा झाला. तर श्रील प्रभुपाद यांची त्यांनी अमेरिकेमध्ये स्थापना केली इस्कॉनची. अमेरिकेमध्ये कृष्णा कॉन्शियसनेसचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालत होता. तर तिथे त्यांची अशी एक इच्छा होती की युरोपमध्ये देखील कृष्णा कॉन्शियसनेसचा प्रचार व्हावा. तसेच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची खूप इच्छा होती मनापासून की लंडन मध्ये एक इस्कॉनचा प्रचार व्हावा किंवा कृष्ण भावनेचा प्रचार व्हावा. तर मग त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी देखील याच्यासाठी प्रयत्न केले होते. दोन अनुभवी संन्यासी त्यांनी पाठवले होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी युरोपमध्ये प्रचारासाठी. परंतु काहीच वर्षांमध्ये ते परत आले आणि म्हणाले की कृष्ण भावनेचा प्रचार युरोपमध्ये शक्य नाही, कारण तिथले लोक इतके सेन्स ग्रॅटिफिकेशन मध्ये आणि मायामध्ये इतके इन्क्लाइंड आहेत की त्यांना बाकीच्या काही गोष्टी बघण्यामध्ये काही वेळच नाही किंवा ते इच्छित पण नाहीयेत बाकी गोष्टी बघण्यासाठी. म्हणून आपण हे करू शकत नाही असे ते संन्यासी म्हटले होते. आणि श्रील प्रभुपादांना वाटत होतं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणजे त्यांच्या गुरूंची इच्छा त्यांनी स्वतः पूर्ण करावी. तर याच्याच अनुषंगाने श्रील प्रभुपादांनी युरोपमध्ये प्रचार करण्यासाठी तीन जोडपे पाठवले, श्रीमान मुकुंद प्रभू आणि त्यांच्या पत्नी जानकी माताजी, त्याचबरोबर श्रीमान गुरुदास प्रभू आणि त्यांच्या पत्नी यमुना माताजी, आणि श्रीमान श्याम सुंदर प्रभू आणि त्यांच्या पत्नी मालती माताजी, त्याचबरोबर त्यांच्या मुलगी सरस्वती माताजी. हे जे आपण फोटो बघतोय हे जगन्नाथ बलदेव सुभद्रामाई यांच्यासोबत श्यामानंद प्रभू, गुरुदास प्रभू, मुकुंद प्रभू, मालती माताजी, यमुना माताजी आणि जानकी माताजी हे आठ भक्त लंडन मॉन्ट्रियल मध्ये श्रील प्रभुपादांच्या आज्ञेने युकेमध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी गेले होते. आपण समजू शकतो की एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होताना एखाद्या गृहस्थाला किती कष्ट होतो, म्हणजे तिथे राहण्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर तिथे घराची, त्याचबरोबर प्रसादाची, जॉबची, त्याचबरोबर मुलांच्या स्कूलची व्यवस्था करणे, अशा सर्व गोष्टी तिथे मॅनेज कराव्या लागतात. तर मग या तीन जोडप्यांनी तिथे ऍक्च्युली खूप सुंदर पद्धतीने मॅनेज केलं, संघर्ष खूप केलाय. ऍक्च्युली आपण समजू शकतो की संघर्षाशिवाय कुठलंही फळ आपल्याला भेटू शकत नाही. तर यांनी तिथेच कुठेतरी जॉब शोधले, त्याचबरोबर घर शोधलं, एक छोटंसं सेंटरची स्थापना केली आणि तिथेच छोट्या छोट्या प्रमाणात इस्कॉनची स्थापना त्यांनी केली मॉन्ट्रियल मध्ये. त्याचबरोबर ते स्वतःच खूप स्वतःच्या लाईफशी खूप झुंज देत होते, कारण गृहस्थाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना खूप कष्ट होतात आणि ह्या कष्टांमधून त्यांना जावं लागत होतं. त्याचबरोबर प्रभुपादांच्या आज्ञेचा इन्स्ट्रक्शनचे फॉलो करावं लागत होतं, जे म्हणजे इस्कॉनचा प्रचार करणे, म्हणजे जॉब सोबत इस्कॉनचा प्रचार करणे, लोकांना सांगणे, लोकांना बोलवणे, त्यांच्यासाठी प्रसाद तयार करणे, या सर्व गोष्टींना ते मॅनेज करत होते. 3 महिने गेले पण ऍक्च्युली त्यांना इतकं काही हाती लागलं नाही. तर मग श्याम सुंदर प्रभू असेच हे सगळे भक्त फिरत होते, कृष्ण भावनेचा प्रचार करत होते. तर एके ठिकाणी एक बीटल्स ग्रुप होता. तर बीटल्स ग्रुपचे हेड म्हणजे जॉर्ज हॅरिसन हे तिथे त्यांना भेटतात श्रील प्रभुपादांना, श्याम सुंदर प्रभूजींना. तर मग श्याम सुंदर प्रभूजी म्हणतात की ह्यांना जर आपण भेटलो तर काही कारणाने आपल्याला थोडं लंडन मध्ये आणि मॉन्ट्रियल मध्ये प्रचार करायला काही ना काहीतरी मदत मिळू शकेल म्हणून. तर मग ते तिथे भेटतात, जॉर्ज हॅरिसनशी बोलतात. जॉर्ज हॅरिसन ऍक्च्युली त्यांना भेटत नसतात. तर मग ते गर्दीमधून पुढे जातात तर बघतात तिथे जॉर्ज हॅरिसन नाहीये. मग ते विचारतात जॉर्ज हॅरिसन कुठे आहेत. तर शेजारीच एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंग मध्ये जॉर्ज हॅरिसन यांची मीटिंग चालली होती. तर
श्याम सुंदर प्रभू त्या मीटिंग खाली त्या बिल्डिंग खाली खूप वेळ थांबलेले होते आणि तिथून ते जॉर्ज हॅरिसन खाली यायची वाट पाहत होते. जॉर्ज हॅरिसन खाली येतात आणि ते श्यामानंद प्रभू हरे कृष्ण म्हणतात, थोडा प्रसाद देतात आणि जॉर्ज हॅरिसन लगेच बघतात की त्यांचं केस शेव केलेले आहे, तिलक लावलेला आहे, धोती कुर्ता घातलेला आहे. म्हणजे हे मी ज्यांना शोधतोय ते हेच आहेत. तर मग आपण म्हणू शकतो की मी ज्यांना शोधतोय म्हणजे काय, तर जॉर्ज हॅरिसन यांनी श्रील प्रभुपादांच्या हरे कृष्ण महामंत्राची क्लिप ऐकलेली होती. तर मग श्रील प्रभुपादांची ती क्लिप ऐकल्यानंतर ते शोधत होते की अशा प्रकारचे व्यक्ती आम्हाला कुठे भेटेल, यांची संस्था कुठे भेटेल. तर कोइन्सिडेंटली श्यामानंद प्रभू आणि जॉर्ज हॅरिसन यांची भेट झाली तिथे आणि जॉर्ज हॅरिसन आणि श्यामानंद प्रभूंच तिथे एक छोटीशी मीटिंग झाली. जॉर्ज हॅरिसनना इस्कॉन विषयी सांगितलं, त्याच्याबद्दल त्यांच्या नंतर त्यांच्या थोडे कीर्तन प्रभुपादांचे ऐकवले आणि जॉर्ज हॅरिसन त्यांना थोडी देणगी देखील म्हणतात आणि म्हणतात की तुमच्या स्वामीजींना मला भेटायचं. तर मग ते म्हणतात की 2 महिन्यांनी प्रभुपाद ऍक्च्युली 2 महिन्यांनी प्रभुपाद लंडनला येणार असतात. तर मग ते म्हणतात 2-3 महिन्यांनी प्रभुपाद येतील असं आमचं प्लॅनिंग आहे, तर तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू. तर प्रभुपाद जेव्हा लंडन मध्ये येतात तेव्हा ते तिथल्या सेंटरची सजावट करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रभुपादांचं स्वागत करतात. प्रभुपाद आणि जॉर्ज हॅरिसन यांची भेट होती. तर जेव्हा त्यांची भेट होती तर प्रभुपाद त्यांना म्हणतात, जॉर्ज यू आर नॉट जॉर्ज हॅरिसन, यू आर जॉर्ज हॅरिसन, म्हणजे तुम्ही हरींचे मुलगा आहात, तुम्ही भगवंतांचे पुत्र आहात, असं अशी कॉम्प्लिमेंट जॉर्ज हॅरिसन यांना श्रील प्रभुपाद देतात. तर आपण इथे मधला जो फोटो आहे बघू शकतो, हे जॉर्ज हॅरिसन आणि श्रील प्रभुपादांची मीटिंग आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की जॉर्ज हॅरिसन आणि जॉन लेनन हे त्यांचे मित्र यांनी श्रील प्रभुपादांबरोबर कोलॅबरेट करून वेगळे वेगळे सेमिनार्स अरेंज केले. चॅन्ट अँड बी हॅपी, द पॉवर ऑफ मेडिटेशन, सर्च ऑफ लिबरेशन म्हणजे मुक्तीची शोध. त्याचबरोबर हे श्रील प्रभुपादांबरोबर त्यांनी थोडे इंटरव्ह्यू वगैरे अरेंज केले. जॉर्ज हॅरिसन यांनी काही अल्बम श्रील प्रभुपादांबरोबर अरेंज केले. पुढच्या स्लाइड मध्ये आपण त्याच्याविषयी बघूयात की इथे आपण बघू शकतो की मधला फोटो जो आहे तिथे जॉर्ज हॅरिसन आहेत, इस्कॉन लंडनचा तो छोटा समुदाय आहे. त्याचबरोबर लेफ्ट साईडला जॉर्ज हॅरिसन आणि यमुना माताजी आहेत. तिथे आपण बघू शकतो की जॉर्ज हॅरिसननी त्या काळात एक अल्बम लॉन्च केला, चॅन्ट अँड बी हॅपी इंडियन डिवोशनल सॉन्ग. ते हार्मोनियम वाजवत आहेत, त्या यमुना माताजी आहेत आणि जॉर्ज हॅरिसन त्यांच्या मागे करताल वाजवत आहेत. ते त्यांनी कोलॅब केलं यमुना माताजी आणि इस्कॉन बरोबर आणि वेगळे वेगळे भगवंतांचे भजन वगैरे त्यांनी ऑर्गनाईज केले. त्याचबरोबर त्यांनी प्रभुपादांकडून इन्स्पायर होऊन त्यांनी एक सॉन्ग रेकॉर्ड केलं, आपल्या सर्वांनी ऐकलं असेल, माय स्वीट लॉर्ड नावाचं अत्यंत सुंदर गाणं जॉर्ज हॅरिसन यांनी रेकॉर्ड केलंय. त्याचबरोबर उजव्या बाजूला आपण फोटो बघतोय, तो फोटो आहे यमुना माताजींचा आणि आपण जेव्हा शृंगार आरती मंदिराच्या मॉर्निंग प्रोग्राम मध्ये गातो गोविंदा आदिपुरुषम, ते यमुना माताजींनी गायले आणि ते कंपोज म्हणजे त्यांचं त्याचं संगीत जॉर्ज हॅरिसन यांनी दिलेलं आहे. तर ती जी रेकॉर्डिंग प्रोसेस असते त्या प्रोसेसचा तो जो फोटो आहे तो फोटो मला मिळाला, तो मी तिथे दाखवला तुम्हाला. या रेकॉर्डिंगची अत्यंत एक सुंदर कथा आहे, ती आपण जाणून घेऊया की यमुना माताजी आणि काही भक्त त्यांच्या जॉर्ज हॅरिसन यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गेले आणि तिथे प्रभुपादांचा असा आदेश होता की यमुना माताजी आणि तिथल्या भक्तांनी ते जे संगीत संयोजक म्हणजे म्युझिक अरेंजमेंट जे करतात म्हणजे की मागून धून देणे किंवा वेगळ्या वेगळ्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा कुठे वापर करायचा, ते संगीत संयोजक म्युझिक डायरेक्टर म्हणजे जे धून देतात ते जॉर्ज हॅरिसन आणि बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट वादक होते ते सगळे किंवा आपले सगळे भक्त होते या सगळ्यांना त्यांनी प्रभुपादांचा आदेश होता की सर्वात प्रथम तिलक लावला पाहिजे. तर मग तिथं त्या सगळ्यांना यमुना माताजी आणि भक्त तिलक लावतात जॉर्ज हॅरिसन त्याच्यानंतर सगळे जे तिथे लोक तिथे उपस्थित होते रेकॉर्डिंगच्या वेळेस त्यांना तिलक लावतात, कृष्ण प्रसाद देतात, थोड्या वेळ तिथे कीर्तन होतं आणि अत्यंत कृष्णमय वातावरण झाल्यानंतर हा अल्बम आणि गोविंदाम जॉर्ज हॅरिसन यमुना माताजींकडून रेकॉर्ड करतात आणि अत्यंत सुंदर अल्बम झाला होता हा आपण ऐकू शकता. त्याचबरोबर गोविंदाम आपण सर्वजण ऐकतो आणि माय स्वीट लॉर्ड हे गाणं सुद्धा आपण ऐकावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
तर मग इथून पुढे आपण पुढे जाऊयात. तर आपण दोन गोष्टी, दोन जे मंदिरांची स्थापना आहे ती आपण आज बघितली. तर मग त्याच्यामधून आपल्याला शिकवण काय भेटते? श्रील प्रभुपाद नेहमी त्यांच्या लेक्चरमध्ये आणि इतर म्हणतात की आपल्या लेक्चर्समध्ये किंवा आपल्या जे सेमिनार्स होतात त्याच्यामध्ये कधीही नुसतं तत्व सांगू नये किंवा नुसत्या लीला सांगितल्या तेही नाही सांगितलं पाहिजे. कारण फक्त लीला आणि तत्व नाही, याच्यामुळे भावुकता निर्माण होते, भावना भाविकता निर्माण होत नाही. कृष्ण भावना भावित व्हायचंय, कृष्ण भावुक व्हायचं नाही आपल्याला. तर नुसत्या लिहिल्यामुळे व्यक्ती भावुक होतो आणि नुसत्या तत्वामध्ये नुसत्या तत्वामध्ये आपल्याला मन आपलं मन रमत नाही किंवा आपल्याला बोर व्हायला लागतं. अँड कृष्णा कॉन्शियसनेस इज नॉट ॲट ऑल अ बोरिंग प्रोसेस. तर कृष्ण भावनेमध्ये नेहमी आपल्याला तत्व आणि लिलेचा बॅलन्स केला पाहिजे. नुसतं तत्व आणि नुसतं किंवा नुसतं लिला हे योग्य नाही. कृष्ण भावनेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर दोन्हीचा समन्वय आपण साधला पाहिजे. तर याच्यामधून आपण शिकू काय शकतो? तर इथे आपल्याला उजवीकडे बघतो की श्रील इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील अभयचरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांचे गुरु श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे एका ठिकाणी म्हणतात, दोज हु आर फेवर्ड बाय कृष्ण ऑलवेज हॅव थॉर्न्स ऑन देअर पाथ. म्हणजे त्यांचं जे रस्ता आहे, त्यांचं जो जीवन आहे, त्याच्यामध्ये नेहमी त्यांना संकट येत राहणार जर तुम्हाला कृष्णा भावना भावनेमध्ये प्रगती करायची असेल तर. तर याच्यामध्ये श्रील भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये म्हणतात, एक श्लोक आहे की जर तुम्ही असं समजू शकता की मी तुमच्यावरती प्रेम करतोय, जर कृष्ण तुमच्यावरती प्रेम करतायत तर सर्वात प्रथम ते तुमच्याकडून तुमचं धन काढून घेतात, त्याचबरोबर तुमचे बांधवांना तुमच्या विरोधात करतात, तुम्हाला थोडं कमी जॉबची नोकरी मिळतात देतात किंवा तुमच्या लाईफमध्ये जास्तीत जास्त संकट आणतात जर कृष्ण तुमच्यावरती प्रेम करत असतील तर. तर थोडी फिलॉसॉफी थोडी वेगळी आहे, परंतु आपण समजू शकतो की भगवंत यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर काय सांगण्याचा प्रयत्न करताय की तुमच्या जीवनामध्ये संकट येणार आहेत की पण तरीही तुम्हाला पुढे जायचं आहे. याच्यानंतर पुढे आपण अजून एक गोष्ट समजली पाहिजे की सक्सेस इन कृष्णा कॉन्शियसनेस अँड हॅपी मटेरियल लाईफ गो इल टुगेदर. म्हणजे कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये प्रगती आणि तुमचं भौतिक जीवन आनंदी या दोन्ही गोष्टींचा कुठेही मेळ येत नाही. हेच तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या अकॅडमिक लाईफ किंवा तुमच्या सोशल लाईफ फायनान्शियल लाईफ याच्यामध्ये सुद्धा अफेक्ट होतं की तुम्हाला इंद्रिय तृप्ती कळायला मिळते आणि तुमच्या लाईफ तुम्ही सक्सेसफुल होत आहे हे कधीच होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही इंद्रिय तृप्ती मिळते किंवा नाही कुठले सुख मिळतात, दुःख तुम्हाला झेलावंच लागतं. पण इथे आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या लाईफमध्ये जरी कष्ट आले तरी आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर याच्यामध्ये उदाहरण स्वरूप आपण बघू शकतो की प्रल्हाद महाराज आहेत. तर प्रल्हाद महाराज यांच्या लाईफमध्ये अत्यंत कष्ट आले, त्यांनी त्यांचे वडील स्वतः त्यांच्या विरोधात होते, त्यांनी त्यांना कृष्णाचं नाव ओम नमो भगवते वासुदेवाय अजिबात म्हणू दिलं नाही, हिरण्यकश्यपूंनी स्वतःच राज्य प्रस्थापित केलं, स्वतःला भगवंत घोषित केलं आणि स्वतःचाच प्रचार त्यांनी चालू केला. पण त्याला हे माहित नव्हतं की स्वतःचाच मुलगा त्याच्या विरुद्ध आहे. आणि जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्यांनी प्रल्हाद महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केली. मग आपण सर्वांना माहिती आहे की हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं, सापांच्या ज्या रूम आहे त्याच्यामध्ये नेण्यात आलं, वीज देण्यात आलं, होलिकाद्वारे त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्यांमधून प्रल्हाद महाराज वाचले. दुसरं उदाहरण आहे जटायू. जटायूला जर आपण बघितलं की जटायूला श्रीरामांनी जटायूला वाचवलं, पण त्याच्या आधी सुद्धा जटायूला खूप त्रास झाला आणि जटायूला रावणाने त्याचे पंख कापले, पण तरी त्याच्यानंतर त्याला त्यांच्या लाईफचा सगळ्यात सर्वोच्च आनंद मिळाला आणि तो म्हणजे काय तर स्वतः श्रीरामांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. तर जेव्हा आपल्या लाईफमध्ये दुःख येत आहेत तर समजलं पाहिजे की त्याच्यानंतर तुम्हाला सुखही येणार आहे आणि ते स्वतः भगवंत तुम्हाला देणार आहे. तर आणि याचाच एक तिसरं उदाहरण म्हणजे अभयचरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपादांच्या लाईफमध्ये आपण जर बघितलं मागचे तीन लेक्चर आपण ऐकत आलोय राधाराणी माताजींकडून, राधिका माताजींकडून आणि वेदांत प्रभूजींकडून की श्रील प्रभुपादांच्या लाईफमध्ये जन्मापासून ते शेवटपर्यंत खूप कष्ट आले आणि श्रील प्रभुपादांनी तरीही थांबले नाहीत.
तर एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जीवन हमारा तगडा आहे, जीवन हमारा बिगडा आहे पर रक्षक हमारा तगडा आहे. हे आपण लक्षात ऍक्च्युली घेतलं पाहिजे की आपली लाईफ ही खूप बिघडलेली आहे, आपल्याला खूप कष्ट येत आहेत लाईफ मध्ये, पण आपण समजलं पाहिजे की आपले रक्षक ही तेवढेच श्रेष्ठ आहेत. आपल्याला नेहमी वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येणार आहेत आणि श्रील प्रभुपाद देखील आपल्याला येणार आहेत आपल्या संरक्षणासाठी. असे कित्येक उदाहरण आहेत की बऱ्याच भक्त जेव्हा त्यांच्या लास्ट स्टेज मध्ये होते तेव्हा श्रील प्रभुपाद त्यांना घ्यायला आले असं ते सांगतात, किंवा मला श्रील प्रभुपाद दिसत आहेत असं त्यांचं कथन आहे. तर किंवा स्वतः श्रील प्रभुपाद म्हणतात की मी तुला घेऊन जाईल, तू टेन्शन घेऊ नकोस, आणि दुसऱ्या दिवशी ते भगवत धामात परत जातात. असे काही इन्सिडेंट सुद्धा आहेत. तर मग भगवंत आणि श्रील प्रभुपाद नेहमीच आपल्याला वाचवण्यासाठी येणार आहेत. तर मग याच्यामध्ये आपण एक फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली आहे पाहिजे. एक भजन आहे, मुझको यकीन है आएगा दिलदार सावरा, बिगडी मेरी बनाएगा दिलदार सावरा. म्हणजे स्वतः भगवंत आपल्याला वाचवण्यासाठी नेहमी येणार आहेत. आपल्या लाईफमध्ये कितीही कष्ट असू देत पण स्वतः भगवंत आणि श्रील प्रभुपाद आपल्याला वाचवण्यासाठी येणार आहेत. फक्त फेथ आणि फेथ आपलं ठेवलं, आपण ठेवलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे आपल्या लाईफमध्ये आपलं स्ट्रगल. तर मग याच्यामध्ये आपण जाणू शकतो की समुद्र मंथन जी कथा आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम कधी अमृत आलं नाही, सर्वात प्रथम विष आलं, हलाहल विष आलं, ते स्वतः शिवजींनी ग्रहण केलं, पण तरी विष आल्यानंतर देवी देवता आणि राक्षसांनी मंथन करणं थांबवलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की विष आलंय म्हणजे नक्कीच अमृत देखील येणार आहे. तर हीच हाच फेथ आपल्याला आपल्या लाईफमध्ये ठेवला आहे की ठेवला पाहिजे की विष जर आपल्या लाईफमध्ये येते, आपल्या लाईफमध्ये दुःख येत आहेत, तर सुखाचे क्षण देखील नक्की येणार आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक कथा आपल्या सर्वांना माहिती आहे की जटायूचे पंख कापले होते रावणाने, तेव्हाच श्रीराम त्यांच्यापाशी आले आणि श्रीरामांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे समजलं पाहिजे की एव्हरी ग्रेट सोल हॅज टू सॅक्रिफाईस हिज विंग्स टू सफर लाईक प्रल्हाद महाराज, हरिदास ठाकूर अँड जटायू. जटायूचे पंख कापले, प्रल्हाद महाराजांना दरीमध्ये फेकून देण्यात आलं, त्याच्यानंतर हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं, असंख्य कष्ट देण्यात आले. हरिदास ठाकूरांना आपल्या सर्वांना माहिती आहे की चौका चौकामध्ये त्यांना फटके मारत होते तिथले राजा. तर एवढे सगळे कष्ट त्यांना आले पण ते थांबले नाहीत. मग एव्हरी ग्रेट सोल हॅज टू सफर लाईक प्रल्हाद महाराज, हरिदास ठाकूर अँड जटायू, अँड ऍट द एंड एंड द एंड ऑफ द स्ट्रगल नरसिंहदेव कम्स फॉर प्रल्हाद महाराज, श्री राम कम्स फॉर जटायू अँड श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू कम्स फॉर हरिदास ठाकूर. म्हणजे की आपण जर आपले कष्ट चालू ठेवले तर एक विश्वास आपल्या सर्वांना नेहमी आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे की आपल्या सर्वांसाठी स्वतः भगवंत श्रील प्रभुपाद आणि वैष्णव आपल्याला वाचवण्यासाठी नेहमी येणार आहेत. आपल्याला आणि आपल्याला या जन्मात नाही तर पुढच्या हजार जन्मांमध्ये तरी भगवत धामामध्ये परत नेतील. तर हा विश्वास आपल्याला आपल्या लाईफमध्ये असला पाहिजे. तर आपल्या लाईफमध्ये जे कष्ट येतात त्याचं उदाहरण काय, तर याच्यामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, त्यजंतु बांधवा सर्वे निंदंतु गुरुभोजना तथापि परमानंदम गोविंद मम जीवनम. म्हणजे त्यजंतु बांधवा सर्वे, सर्वात प्रथम आपल्याला आपले आपलेच लोक आपल्याला त्रास देतील. खूप जणांना हा अनुभव आहे की आपले मित्र, आपलेच लोक किंवा आपले शत्रू देखील आपल्याला त्रास देतात. त्याच्यानंतर काय होतं की निंदंतु गुरुभोजना, आपले जे कलिग्स आहेत, आपले जे सोबतचे शिष्य आहेत, ते आपल्याला त्रास देतात. तथापि परमानंदन, पण त्याच्यानंतर आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते आणि आपल्याला श्री गोविंद देव म्हणजेच भगवंत आपल्याला वाचवायला येतात. श्रील प्रभुपाद म्हणतात की पाथ ऑफ भक्ती इज ओनली फॉर हुम आर करेजियस, द वन हु इज नॉट करेजियस शुड नॉट ओव्हरटेक किंवा शुड नॉट टेक कृष्ण कॉन्शियसनेस इन हिज लाईफ. म्हणजे आपण जर करेजियस असू आणि आपल्याला जर विश्वास असेल तर आपण कृष्ण भावना स्वीकारावी, नाहीतर कृष्ण भावना स्वीकारण्याचा उपयोग नाही, असं श्रील प्रभुपाद म्हणतात. तर आपल्या जीवनामध्ये सम विल गिव्ह ताली अँड मोर विल गिव्ह गाली. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण कुठली नवी गोष्ट करायला लागलो तर आपल्याला बरेचसे लोक ताळी देतील
बरे खूप कमी लोक ताळी देतील, पण बरेच लोक आपल्याला गाली देतील किंवा आपल्याला त्रास देतील, आपल्याला बोलतील. तर आपल्याला हे समजलं पाहिजे आणि श्रील प्रभुपादांच्या लाईफ मधून आपण शिकलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी श्रील प्रभुपादांच्या लाईफ मधून शिकल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर आपण शिकल्या तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आध्यात्मिक आणि भौतिक जीवनामध्येही प्रगती होईल. तर को अप्रतिष्ठो श्रुतया विभिन्न नासा वृषीर यश मतानि भिन्न धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाय महाजनो येन कथा सपन्ता यद यद आचरति श्रेष्ठो तत्त देवे तरोजना य स यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुसरते. पहिला श्लोक महाभारतातला, दुसरा श्लोक भगवद्गीतेतला. या दोन्ही गोष्टी हे दोन्ही श्लोक आपल्याला सांगतात की ग्रेट सोल्स आपल्याला जे सांगतायत त्याच्या अनुसार आपल्याला कार्य केलं पाहिजे आणि आपल्या लाईफ मध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल. तर आपल्या आपल्या लाईफ मध्ये एक समजलं पाहिजे की श्री चैतन्य महाप्रभू श्री कृष्ण चैतन्य शिष्टाष्टकम मध्ये म्हणतात तृणाद अपि सुनीचे न तरुर अपि सहिष्णुना. म्हणजे श्रीकृष्ण कुणाला भेटतात, जे तृणादपी सुनीचे न आहेत, जे अत्यंत नम्र आहेत. नम्रतेला इंग्रजीमध्ये शब्द आहे ह्युमिलिएशन, म्हणजेच सॉरी ह्युमिलिटी. तुम्हाला जर ह्युमिलिटी पाहिजे असेल, नम्रता पाहिजे असेल, तर तुम्हाला ह्युमिलिएशन म्हणजे अपमान तुमचा होणारच आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये कष्ट येतात म्हणजे काय, की लोक तुमचा अपमान करतात, लोक तुम्हाला शिव्या देतात किंवा लोक तुम्हाला त्रास देतात. तर तुमचा अपमान हा होत राहील, त्याच्याने तुमची नम्रता वाढेल. आणि जर तुमची नम्रता वाढली तर तुम्हाला श्रीकृष्णांची प्राप्ती नक्कीच होईल. तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये हे समजलं पाहिजे की आपल्याला जर त्रास होत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण आणि श्रील प्रभुपाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं होईल अशी आशा करत आहेत आणि त्याच्यासाठी ते आपल्याला कष्ट देत आहेत. नक्कीच आपला जर पाय कुठंतरी घसरला किंवा आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप कष्ट आले आणि आपण ते ओव्हरकम करू शकलो नाही, तर प्रभुपादांनी एक चांगली सोसायटी आपल्याला बिल्ड करून दिली ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आणि कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये असलेले भक्त इतके परदुःख दुःखी आहेत की दुसऱ्याच्या दुःखाने त्यांना दुःख होतं. आणि म्हणून जर तुम्ही दुःखी असाल तर ते तुमची मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येतील आणि आपल्याला तिथे आपला संभाळ करतील. श्रील प्रभुपाद येतील याचा अर्थ काय, तर त्यांचे भक्त श्रीकृष्ण येतील याचा अर्थ काय, की त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना ते आपली मदत करण्यासाठी येतील. तर ही फेथ आपल्याला आपल्या लाईफ मध्ये असला पाहिजे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की संघर्षाच्या पायातूनच भव्य मंदिरांची स्थापना होते. आज आपण बघितलं की किती संघर्ष श्रील प्रभुपादांना करावा लागला, लंडन मध्ये असू दे, सॅन फ्रान्सिस्को मध्ये असू दे. तर या दोन इतका संघर्ष करून सुद्धा इतके भव्य भव्य मंदिर आपण बघू शकतो इंडिया अँड आउट ऑफ इंडिया, भारत आणि भारताच्या बाहेर त्यांनी स्थापना केली. तर आजच्या या चर्चेच्या आपण शेवटच्या पडावामध्ये येतो, ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आय थिंक 30 ऑगस्टला जन्माष्टमी येत आहे. तर 30 ऑगस्टला जन्माष्टमी येत आहे. तर मग 30 ऑगस्ट जन्माष्टमी आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे. आणि श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांच्या जन्मदिवसामध्ये श्रीकृष्णांच्या दुसऱ्या दिवशी जन्मदिवसाच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव येतो. तर नंदोत्सव मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नंद महाराज हे एक मोठ्या फेस्टिवलचं आयोजन करतात भगवंतांचा जन्म झाला म्हणून आनंदाने. तर मग नंदोत्सवच्या दिवशी नंद महाराज सर्वांना दान देत असतात, दान धर्म करत असतात. दान धर्मामध्ये गायी, ब्राह्मणांना गायी वाटतायत, ब्राह्मण भोज देत आहेत. त्याच्यानंतर विविध लोकांना धन देत आहेत आणि त्याचबरोबर काही काही जमिनीत काही काहींना जमिनी देत आहेत, गरीब लोकांना मदत करत आहेत. तर नंदोत्सवाची नंद महाराजांची ही चॅरिटी बघून ही चॅरिटी श्रीकृष्ण बघतात आणि श्रीकृष्ण विचार करतात. आपण बघतो की यद यत आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरुजना. आपण मागच बघितलं की जसे जसे मोठे लोक आचरण करतात छोटे छोटे तसं त्याचंच अनुकरण करतात. तर त्याचं अनुकरण श्रीकृष्णांना वाटलं की माझे वडील आता दान देत आहेत ना, मग आता मला सुद्धा काहीतरी दान दिलं पाहिजे लोकांना. म्हणजे माझे वडील दान देत आहेत म्हणजे माझे वडील जे काय करतायत ते चांगलंच करतायत. आणि जर ते दान देत आहेत तर मी त्यांचा मुलगाच आहे आणि मलाही त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवायचं आहे. तर मला असं वाटतंय की मीही काहीतरी लोकांना दान दिलं पाहिजे. श्रीकृष्ण मग विचार करतायत मी दान काय देऊ लोकांना,
का दा म्हणजे लोकांकडे आधीच भगवंतांनी इतकी सुंदर सृष्टी आपल्या सर्वांसाठी बनवली आहे आणि इतके सुंदर जग आपल्या सर्वांसाठी बनवलं आहे. त्याचबरोबर भगवंतांनी त्यांचे भक्त आपल्यासाठी पाठवले आहेत आणि इतकं सुंदर जग बनवलं असताना मी अजून काय देऊ माझ्या भक्तांना असं भगवंत विचार करत असतात. आणि भगवंत विचार करतायत, शोधतायत आणि त्यांना लगेच क्लिक होतं की मी एक गोष्ट आहे की माझ्या भक्तांना किंवा या भौतिक सृष्टीतील लोकांना देऊ शकतो. तर ती गोष्ट काय आहे? तर त्यांनी त्यांच्या जी गिफ्टची तिजोरी आहे ती उघडली आणि त्याच्यातून त्यांनी बेस्ट गिफ्ट काढलं आपल्या सर्वांसाठी. आणि ते बेस्ट गिफ्ट त्यांनी आपल्याला 1 सप्टेंबर 1896 मध्ये त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलं. आणि कृष्णांना वाटलं की माझे वडील काहीतरी दान देत आहेत, तर मग मी हे दान माझ्या भक्तांना किंवा भौतिक जगातील लोकांना देतो. आणि ते दान होते अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपादांपेक्षा श्रेष्ठ दान भगवंतांनी, श्रेष्ठ गिफ्ट भगवंतांनी आपल्यासाठी काहीच दिलेलं नाही. याच्यासाठी आपले आपण जेवढ्या वेळा भगवंतांचं धन्यवाद देऊ तेवढं खूपच कमी आहे. तर आपण भगवंतांना प्रार्थना करू शकतो की प्रभुपादांनी त्यांच्या लाईफमध्ये जे काही केलंय त्याचा थोडं ना थोडं काहीतरी भाग तरी मला भेटेल अशी आपण त्यांना प्रार्थना करू शकतो. कारण जन्मांतर सहस्रेशु, खूप खूप हजारो हजारो जन्मांनंतर प्रभुपादांच्या सोसायटीमध्ये किंवा प्रभुपादांच्या फॅमिलीमध्ये आपल्याला स्थान दिलेलं आहे भगवंतांनी. हजारो हजारो जन्मांचं पुण्य सुद्धा प्रभुपादांच्या सोसायटीमध्ये किंवा भगवंतांशी संलग्न होण्यासाठी कमी पडतं. तर आपल्याला ही कृपा भगवंतांनी दिलेली आहे की हजारो हजारो वर्षांच्या भक्तीने, हजारो हजारो वर्षांच्या पुण्यांनी सुद्धा जे गोष्ट आपल्याला भेटत नाही ते इतक्या सहजरित्या प्रभुपादांनी आपल्याला दिलं पाहिजे. आणि हे आपलं प्रभुपादांनी आपल्याला दिलंय आणि हे आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे. आणि हे सगळं आपण वी ऑल शुड मेक इट वर्थ. आणि आपण प्रभुपादांनी जो आपल्याला पाठ सांगितला आहे त्या पाठने आपण जायला पाहिजे आणि त्यांच्या जर्नी मधून आपण शिकलं पाहिजे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तर आपल्या सर्वांना एक समजलं पाहिजे की प्रभुपादांनी हे झाली कृष्णांचे गिफ्ट. आणि प्रभुपादांनी आपल्याला काय गिफ्ट दिलं? तर प्रभुपादांनी आपल्याला गिफ्ट दिलं ते म्हणजे त्यांचे मंदिर. तर आपण गुरुवंदना नेहमी म्हणतो, त्याच्यामध्ये शेवटची लाईन आहे हा हा प्रभु करो दया देह मोरे पदछाया. तर तिथे एक म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की हे प्रभु तुम्ही आमच्यावरती दया करा आणि आम्हाला तुमच्या चरणाची छाया द्या. तर गुरूंना आपण असं म्हणतोय की तुम्ही तुमच्या चरणांची छाया आम्हाला द्या आणि आमच्यावरती दया करा. तर आपल्याला दया काय केली प्रभुपादांनी? तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्र देऊन आणि त्यांच्या सोसायटीमध्ये संलग्न करून ही सर्वात मोठी दया प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे. आणि त्यांची पदछाया म्हणजे त्यांच्या चरण कमलांची छाया ही हे जर काही असेल तर हे भगवंत प्रभुपादांनी बांधलेले एवढे सगळे भव्य भव्य मंदिर आहेत. तर या मंदिर म्हणजे प्रभुपादांचे चरण आहेत. तर आपल्या गुरुचे चरण आपण ज्याप्रमाणे साफ करतो, संधी मिळाली तर आपली तेवढी देखील पात्रता नाही, पण जर आपल्याला प्रभुपादांचे चरण साफ करण्याची संधी मिळाली तर आपण ते किती प्रेमाने किती नम्रतेने करू. तशा प्रकारे आपलं जे मंदिर आहे, आपण ज्या ज्या मंदिरात प्रभुपादांनी बांधले त्या मंदिरामध्ये जातो, ते प्रभुपादांचे चरण म्हणून त्याला सन्मान द्यावा, त्याची स्वच्छता करावी आणि त्याचा तसा त्याच प्रकारे मान राखावा आणि आपल्या लाईफमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट करावं. आणि तर श्रील प्रभुपादांची ही कृपा आपण आपल्या लाईफमध्ये नेहमी ठेवले मान राखला पाहिजे. आणि प्रभुपादांनी जे मंदिरं बांधली त्या मंदिरांविषयी कृतज्ञता राहून ठेवून, प्रभुपादांविषयी कृतज्ञता ठेवून आपण सर्वांनी या मंदिरांची तसेच या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनची नेहमी जुडलं राहावं आणि त्याची काळजी किंवा तिथल्या भक्तांना नेहमी सन्मान द्यावा, त्याचा नेहमी सन्मान करावा. आणि प्रभुपादांनी जे काही आपल्यासाठी दिलं आहे त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहावं. कारण आपण त्यांना धन्यवाद देऊ शकत नाही, पण आपण एक कार्य नेहमी करू शकतो की श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलंय त्याच्याविषयी आपण नेहमी त्यांच्यासाठी कृतज्ञ राहू शकतो. कारण आपण तेवढीच एक गोष्ट आहे जी करू शकतो. प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलं आहे त्याविषयी आपण त्यांची त्यांच्याशी कृतज्ञता ठेवावी. त्याचबरोबर
प्रभुपादांनी जी आपल्याला अनमोल भेट दिली आहे मंदिर, त्या मंदिरांची नेहमी काळजी आणि स्वच्छता करावी आणि नेहमी काळजी घ्यावी, एवढंच मी ते सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जर तुम्हाला माझ्या आजच्या या लेक्चर मधून काहीतरी काही गोष्ट शिकायला मिळाली असेल, काही गोष्ट आवडली असेल, तर कृपया ते श्रील प्रभुपाद आणि आपल्या सर्वांची कृपा अशी समजावी आणि श्री भगवान श्री कृष्ण श्रील प्रभुपाद आणि सर्व वैष्णवांच्या दयेमुळे, कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे मी जे काही बोलू शकलो ते हे जे काही बोललोय ते त्यांच्यामुळेच बोलू शकलो असे समजावे. आणि जर तुम्ही माझ्या या लेक्चर मधून काहीतरी वाईट प्रचार गेला असावा किंवा काही वाईट शब्द माझ्या तोंडून पडले असतील, तर कृपया त्याच्यासाठी मला माफ करावं. एक तुमचाच एक लहान भाऊ आणि एक लहान मुलगा समजून कृपया मला माफ करावं आणि एका सारग्रही वैष्णवाप्रमाणे दुधाचं ग्रहण करावं आणि पाण्याला जाऊ द्यावं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. मी अद्वैत प्रभूच खूप खूप आभार व्यक्त करतो. खूपच सुंदर असं लेक्चर अद्वैत प्रभूंनी आपल्या समोर दिलेलं आहे. श्रील प्रभुपादांच्या जीवनामधून, श्रील प्रभुपादांच्या संघर्षामधून आपण काय शिकलं पाहिजे आणि आपण काय घेतलं पाहिजे याबाबत अनमोल मार्गदर्शन अद्वैत प्रभूंनी केलेलं आहे. मी इथं उपस्थित वैष्णवांना विनंती करतो की आपल्याला एखादे काही प्रश्न असतील अथवा आपली काही टीका टिप्पणी, आपल्याला काही यावरती आपले रिअलायझेशन, आपलं मत काही सांगायचं असेल, तर मी वैष्णवांना विनंती करतो की त्यांनी कृपया बोलावं, कृपया प्रश्न विचारावेत अथवा आपलं मत मांडावं. हरे कृष्ण. आपण आपले मायक्रोफोन अनम्यूट करू शकता. कुणाला काही सांगायचं असेल तर कृपया अनम्यूट करून सांगावं अथवा प्रश्न असेल तर तो प्रश्न विचारावा. हरी बोल आदित्य. धन्यवाद. खूप सुंदर लेक्चर झालं. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.